अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगोर शाहीफेक नंतर आमदार रवी राणा अडचणीत आले आहेत। रवी राणा यांच्यासह त्यांच्या 11 कार्यकर्त्यांविरुद्ध आयुक्तांवर प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तर रवी राणा हे अमरावतीत नसल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत। यात आमदार रवी राणा यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत रवी राणा हे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी अमरावतीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला नाही, पण तो पर्याय आमच्याकडे असल्याची माहिती ॲडव्होकेट दीप मिश्रा यांनी दिली आहे। कोर्टाने जामीन नाही दिला तर रवी राणा हे सेंटरेट सुविधा करू शकतात असंही वकिलांनी सांगितले आहे। एवढं निश्चित आहे की आमदार रवी राणा 18 फेब्रुवारी रोजी अमरावतीला येणार। सध्यापर्यंत आम्ही त्यांचे अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज सादर केलेला नाही आहे, परंतु आमच्याकडे तो पर्याय उपलब्ध आहे। आमदार रवी राणा यांच्या वतीने आम्ही अटकपूर्व जामिनाकरिता माननीय न्यायालयासमक्ष अर्ज सादर करू शकतो, हा एक पर्याय आमच्यासमोर आहे। दुसरा म्हणजे आम्ही माननीय उच्च न्यायालयासमक्ष रीट दाखल करू शकतो आणि त्याच्यामध्ये क्वॅशिंग ॲप FIR ची मागणी करू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इंटरिम बेलची मागणी करू शकतो, हाही एक पर्याय आमच्यासमोर उपलब्ध आहे। याशिवाय हेही होऊ शकते की कदाचित आमदार रवी राणा बेल घेणार नाहीत आणि 18 तारखेला इथे येतील आणि सरेंडर करतील, या तिन्ही गोष्टीची शक्यता आहे। याशिवायही ज्या काही तरतुदी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत त्याचा अवलंब आम्ही करू शकतो। या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत, कारण आजही त्यांचं असं म्हणणं आहे आमदार रवी राणांचं की मी काहीही केलेलं नाही, या प्रकरणाशी माझा संबंध नाही, त्यामुळे बेल घेण्यासंदर्भात त्यांचं अजूनही काही असं निश्चित झालेलं नाही आहे। हो निश्चितच, जर आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि माननीय न्यायालयाने आम्हाला जर जामीन नाकारला तर त्या स्थितीमध्ये आम्हाला उच्च न्यायालयात जावंच लागेल। थँक्यू। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।